पोर्श प्रकरणात अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली आहे या प्रकरणामध्ये. हां, काय सांगाल याविषयी? तर कोर्टाचा निर्णय आहे ना शेवटी. आता मला पण माहीत नाही नेमकं कोर्टाच्या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे ते. कोर्टाचा अधिकृत माननीय न्यायालयाचा अधिकृत आदेशाची प्रत जेव्हा पोलिसांच्याकडे येईल तेव्हा त्याच्यामध्ये नेमके कोर्टानं काय आदेश दिले आहेत, जो काय आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिला असेल त्याचं पालन शासनाच्या यंत्रणेकडनं केलं जाईल. हा जो ड्रग्जचा पुरवठा होतोय तो पुणे आणि नाशिकमधला, तो गुजरातमधून होत असल्याचा आरोप संजय राऊत करत आहेत. यामध्ये हा जो पैसा जो निवडणुकीत वापरल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. संजय राऊत बघा, कुठल्याही संदर्भाचा कुठलाही संदर्भ कुठेही जोडतात. हे नक्की आहे की जे काय ड्रग रॅकेट आहे ते मुळापासून उकडून टाकण्याचा प्रयत्न राज्यामध्ये पोलीस विभागामार्फतही सुरू आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फतही सुरू आहे. पुण्यातलं जे अग्रवाल प्रकरण घडलं त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री माननीय दादा यांनी त्याचवेळी आमच्या उत्पादन शुल्क विभागाला पण सांगितलं आणि पोलिसांनाही सांगितलं की जॉईंट ऑपरेशन करा, जॉईंट मोहीम राबवा. आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्ही पब्जवर, बारवर, जिथं जिथं असे ड्रग्सचं सेवन केलं जातं तिथं कारवाई केलेल्या आहेत. आता हे ड्रग्स कुठून येतात, त्याचं मूळ कुठं आहे याच्यासुद्धा मुळाशी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पोलिसांचं गुप्तचर यंत्रणा आहे ते प्रयत्न करते, अँटी नार्कोटिक सेल आहे तो प्रयत्न करतो आहे. आणि मी एवढंच सांगेन की कुठलाही संदर्भ रावताने कुठंही जोडून आता ह्याचा कुठनं पैसा आला, तो पैसा निवडणुकीत वापरला, कुठलाही संदर्भ कुठंही जोडायचा अशी ही रावतांची सवय आहे. ड्रग्सच्या बाबतीत आमचं सरकार त्याच्या मुळाशी जाईल आणि जे कुणी हे ड्रग्ज माफी आहेत त्यांचा पूर्ण बिमोड हा या ठिकाणी लवकरच केला जाईल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.